नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर असा आपण पाउच तयार करणार आहे तर त्यासाठी मी कापड घेतलेलं आहे एका बाजूने त्याची लेंथ साडेआठ इंच आहे आणि एका बाजूने आठ इंच आहे असं आपल्याला स्क्वेअर घ्यायचं आहे त्यानंतर ते मध्ये फोल्ड करायचं आहे कापड आणि कापडमध्ये फोल्ड केल्यानंतर त्याला एक पिन लावून घ्यायचं आहे खूपच सुंदर असा पाऊच आपण तयार करणार आहे स्टोरेज पाऊच त्याच्यामध्ये काहीही तुम्ही स्टोअर करू शकता तर इथे मी मध्ये सेंटरला फोल्ड केलं आणि पिन लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला एक शेप ड्रॉ करायचा इथे तर मी इथे हार्टचा शेप ड्रॉ करणार आहे तुम्ही कुठलाही शेप तुम्हाला हवा त्या पद्धतीने ड्रॉ करू शकता तर मी इथे हार्टचा शेप ड्रॉ केलेला आहे आता हा हार्टचा शेप ड्रॉ केल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जसं ड्रॉ केलं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे खूप सुंदर पाऊच हा रेडी होतो आणि स्टोरेजसाठी तुम्ही ज्वेलरी स्टोर करू शकता किंवा वॉच स्टोर करू शकता काहीही त्याच्यामध्ये स्टोर करू शकता तर अशा पद्धतीचे एक पीस आपला रेडी झालेलं आहे तसंच आपल्याला सेम दुसरा पीस रेडी करून घ्यायचा आहे तर मी हे दोन पीस कट करून घेतलेले आहेत सेम त्याच आकाराचे आता हे दोन पीस आपल्याला कट केल्यानंतर त्याला फोम शीट आणि अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे तर मी साधारणतः त्याच्यापेक्षा थोडे मोठ्या साईजचं फोमशीट आणि अस्तर स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेलं आहे खाली अस्तर ठेवलेलं आहे मध्ये फोमशीट ठेवलेलं आहे आणि वरती जे आहे ते मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे त्याला पिन अप करून घेतलेलं आहे म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला स्टिच करता येईल तर कडेने त्याच्या व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने म्हणजे फोमशीट अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित अटॅच होईल तर इथे मी कडेने सगळीकडून स्टिच करून घेतलेलं आहे आता हे जे कडेने स्टिच करून घेतले तर आपल्याला ते कट कटिंग करून घ्यायचं आहे जे फोमशीट आणि अस्तर आहे एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं आहे त्या आकारामध्ये अतिशय साधे सोप्या पद्धतीत तयार होतं आहे आणि खूप सुंदर असं तयार होतो आहे हा पाऊच त्यानंतर आता कट करून घेतले सेम आता असंच आपल्याला दुसरा पीस पण रेडी करायचा आहे तर पाहू शकता इथे दोन्ही पीस रेडी झालेले आहेत आता एक जो पीस आहे त्यातला त्याच्यामध्ये आपल्याला सेंटरला असं मार्किंग करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे व्यवस्थित सेंटरला मार्किंग करून घ्यायचे आणि ते कट करून घ्यायचे कट केल्यानंतर त्या बाजू आपल्या ओपन होतात दोन्हीकडच्या तर तिथे आपण स्टिच करून घेणार आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे आणि डीपमध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे पाऊच तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता कडेने आपलं स्टिच करून झालेलं आहे आता आपल्याला तिथे झीप अटॅच करायची आहे तर तेवढ्याच साईजची मी झीप घेतलेली आहे आता ती आपल्याला तिथे अटॅच करायची आहे तर पहिलं मेन कापड सरळ ठेवलेलं आहे त्याच्यावर झीप उलटी ठेवलेली आहे एका बाजूने आणि स्टिच करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला दुसरी बाजू जी आहे ती पण स्टिच करून घ्यायची आहे तर आता झीप सरळ केलेली आहे त्याच्यावर जे मेन फॅब्रिक आहे ते उलट ठेवलेलं आहे व्यवस्थित आकार पाहायचा इथे कन्फ्युजन व्हायला नको तर व्यवस्थित आकार पाहून ते स्टिच करून घ्यायचे दुसऱ्या बाजूने पण आता हे आपलं स्टिच करून झालेलं आहे आता दोन्हीकडून आपल्याला जे आपण स्टिच केलंय त्याच्यावर आपल्याला दापशिलाई द्यायची आहे तर व्यवस्थित जे मार्जिन आहे ते आतल्या साईडला गेलं पाहिजे आणि व्यवस्थित एक पेअरचं मार्जिन ठेवून तिथे आपल्याला दापशिलाई द्यायची म्हणजे आतली जी फिनिशिंग आहे ती पण आपली व्यवस्थित येते तर दोन्हीकडून आपल्याला दापशिलाई द्यायची आहे आणि पटकन असा तयार होणारा पाऊच आहे जास्त वेळही लागत नाही आणि खूप सुंदर असा पाऊच हा रेडी होतो तर पाहू शकता इथे झालेलं आहे आपली झिप अटॅच करून आता आपल्याला एक पट्टी लावायची तिथे म्हणजे आपल्याला हातामध्ये पकडण्यासाठी वगैरे तर त्याच्यासाठी मी दोन इंच रुंदी आणि चार इंच लांबीची पट्टी घेतली ते अशा पद्धतीने फोल्ड केली आहे आणि टिप मारून घेतलेली आहे ही जी पट्टी आहे ती झिपच्या खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला कुठेही तुम्ही लावू शकता तर मी इथे खाली लावलेली आहे तर तुम्हाला वरती लावायची असेल तर वरतीही लावू शकता तर ती फोल्ड करायची मध मध्ये बरोबर आणि त्याचं जे एंड पॉईंट आहे ते झिपवर व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे तुम्ही मी खालच्या साईडला लावली आहे झिपचं तुम्ही वरच्या बाजूला लावली तरीही चालेल तर पाहू शकता आता जे मेन फॅब्रिक आहे खालचं ते सरळ ठेवलेलं आहे त्याच्यावर जो वरचा पार्ट आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि कडेने आपल्याला चारही बाजूने व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे डबल स्टिच करून घ्यायचं आहे मी इथे पिनं लावून घेते आहे व्यवस्थित म्हणजे ते हल्लं नाही पाहिजे व्यवस्थित स्टिच करता येईल आपल्याला म्हणून पिना लावून घेतलेल्या आहेत ला आणि कडेने सगळीकडून आपल्याला ते व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं पॅक करून घ्यायचं डबल स्टिच करून घ्यायचं आहे त्याला पाहू शकता इथे झालेलं आहे माझं आणि कडेरचं जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून टाकलेलं आहे तर असा सुंदर पाऊच आपला रेडी झालेला आहे आता मध्ये काय करायचं आहे सेंटरला व्यवस्थित नॉट देऊन घ्यायचे आपल्याला म्हणजे फोल्ड करायला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि व्यवस्थित ते फोल्ड करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे किती सुंदर असा पाऊच हा आपला रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने हा पाऊच आपला रेडी झालेला आहे ही जी नॉट लावलेली आहे ती वरच्या साईडलाच शक्यतो लावावी मी खालच्या साईडला लावलेली आहे तर अशा पद्धतीने या पाऊचमध्ये तुम्ही काही स्टोरेज करू शकता मी तर इथे भिंदी पॅकेट ज्वेलरी किंवा वॉच अशा पद्धतीने तुम्ही काही स्टोरेज करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पाहू शकता इथे तुम्ही खूप सुंदर असं आपला पाऊच रेडी झालेला आहे आणि खूप पटकन असा तयार होतो हा जास्त वेळही लागत नाही आणि तुम्ही काहीही स्टोरेज करू शकता याच्यामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद